आज मुंबईमध्ये टनेल बोरिंग मशीनचा ब्रेक थ्रू आपण सगळ्यांनी पाहिला. ही जी अंडरग्राउंड मेट्रो आहे, ही भुयारी मेट्रो देशातली सिंगल लाईन सर्वात लांब अशा प्रकारची मेट्रो या ठिकाणी आपण तयार करतो. मोठ्या प्रमाणात वेगानं त्याचं काम चाललेलं आहे. मुंबईचा एक मोठा जो भाग आहे या मेट्रोमुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट करता खुला होणार आहे, ज्या माध्यमातून येत्या 2 ते 3 वर्षामध्ये मुंबईचा संपूर्ण चेहरा आपल्याला बदललेला दिसेल. आणि मोठ्या प्रमाणात या इंटिग्रेशनमुळे कोणालाही खासगी वाहन न वापरता एंड टू एंड आपल्या घरापासनं किंवा आपल्या डेस्टिनेशनपासनं दुसऱ्या डेस्टिनेशनपर्यंत या ठिकाणी जाता येईल. यातनं मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होईल आणि मला असं वाटतं की प्रचंड मोठं हे नेटवर्क, देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क हे आपण या ठिकाणी सुरू करतोय. आज त्यातला हा जो भाग आपण बघितलेला आहे, मुंबईच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्याय या माध्यमातून आपण जुडलेला बघितलेला आहे. आणि म्हणून त्याकरता मी MMRCLला आणि ज्या कंपन्यांनी हे काम केलं आहे त्याचे अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो.